पैठण येथील गॅस एजन्सीमधील कॅशियर तसेच गॅसच्या टाक्या वितरण करणाऱ्या एक कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर या दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये बराच वेळ बाचाबाची शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे या परिसरात बराच वेळ मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती। पैठणच्या गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये नेहमी कुरबुर होत असते। गॅसधारकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे। भर रस्त्यावर झालेल्या या बाचाबाची व शिवीगाळाच्या प्रकारामुळे गॅस एजन्सीमधील कर्मचारी यांना कार्यालयातून बाहेर पाडावे लागले, परिणामी त्यांना गॅस सेवा मिळू शकली नाही। याबाबत गॅस एजन्सीचे मालक यांच्याशी संपर्क केला असता बाहेरच्या लोकांचे भांडण होते, आम्हाला याबाबत काही माहीत नाही असे उत्तर देण्यात आले। परंतु ज्यावेळेस दोन कर्मचाऱ्यांची बाचाबाची व शिवीगाळ होत असताना गॅस एजन्सी मालक यावेळी प्रकरण मिटवण्यासाठी का आले असा प्रश्न निर्माण होत आहे। याबाबत अधिक माहिती घेतली असता हाणामारी व शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जोगंदर तसेच बारड असल्याचे समोर आले आहे। यावेळी बाघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती। या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। जाऊन तुझ्याला हां झालं की बोल ना झालं की